नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे त्याला देखील लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असं देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. लोकनेते दिबा पाटील यांचं नव्या मुंबईतलं भूमिपुत्रांसाठी असलेलं योगदान लक्षात घेऊन या ठिकाणी आणि अनेक संघटनांनी त्या भागातल्या भूमिपुत्रांनी जी मागणी केली होती ती विचारात घेऊन आम्ही लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असा देखील निर्णय या ठिकाणी घेतलेले. हे निर्णय अतिशय महत्त्वाचे होते आणि ते आम्ही रितसर जे बहुमताचं सरकार जे आहे आमचं लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असतं आणि बहुमत म्हणजे पूर्ण 166-165 आमदारांचं बहुमत ज्या सरकारला प्राप्त आहे त्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत. या संदर्भात आता लवकरच याचा कायदा तयार करावा लागतो, त्यामुळे विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये ठराव करावा लागतो कायद्यापेक्षा. याचा ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्र सरकारकडे मान्यतेला आम्ही पाठवू आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ.